मी निकिता वागदे, स्टार एफएक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. बेनोडा येथे पोलिसांची धडक कार्यवाही, कत्लीसाठी जाणाऱ्या 31 बैलांची सुटका. सचिन भाऊ साठे व अण्णा भाऊ साठे यांच्या वंशजाचा नागपूर जिल्ह्यात भव्य भावनिक स्वागत. आता बातम्या सविस्तररित्या. वरुड येथे गुप्त माहितीच्या आधारे काल दिनांक 17 नोव्हेंबर 2018 ला सायंकाळी पेट्रोलिंग दरम्यान गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या विश्वसनीय माहितीच्या आधारे नागपूर जिल्ह्यातील नरखेड येथून जंगल मार्गाने जंगलातून हिवरखेड मोर्शी येथे 31 बैलांची कत्तली करिता काही इसम अवैधरित्या बैलांची खरेदी विक्री करून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन त्यांना क्रूर वागणूक देऊन लपत छपत घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस कर्मचारी असे ग्राम वडाळे येथे सापाडा रचून रेड घेतली. त्यांना तेथे झाडाझुडपात जनावरांचा शोध घेतला असता त्यांना बैल जातीची एकूण 31 जनावरे झाडाझुडपात लपून ठेवल्याचे दिसून आले. दिनांक 16, 17 व 18 या 3 दिवसीय विदर्भ नियोजित दौऱ्यानिमित्त दिनांक 17 व 18 ला नागपूर जिल्ह्यातील दौऱ्यात नागपूर जिल्ह्यातील जनतेने सचिन साठे यांचे भव्य स्वागत मोठ्या उत्साहाने केले. दिनांक 17 तारखेला कडमेश्वर येथे मोठ्या संख्येने मातंग समाज उपस्थितीत होता. सुरुवातीला सचिन साठे येतात समाज बांधवांनी फटाक्याचा बार उडवला. नंतर ढोल ताशाच्या गजरात अण्णाभाऊ साठे सभागृहात बैठक घेण्यात आली. बैठकीला समाज बांधवांनी मोठी गर्दी केली. त्यानंतर तेथून पारट शिंगा येथे सचिन साठे मोर्चा वडवला. पारक शिंगा येथे सुद्धा सचिन साठे यांचा समाज बांधवांनी स्वागत केले. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एफएक्स न्यूज स्टारचा वार.